महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याजवळील नदीपात्रात सापडल्या कोविड-19 RT-PCR टेस्ट किटच्या वस्तू. कारखानदारांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक. त्या ठिकाणी फोन लावला सुद्धा मी त्या जागेवर नाहीये अशी उत्तरे येत आहेत. हे बेजबाबदार अधिकारी तर कशा झाली पाहिजेत. कार्यकर्त्यांचा अभियंता तर आमचा फिरतच नाहीये. त्याला MIDC काय चाललंय कुठं काय त्याला माहिती आहे की नाही मला माहिती सांगता येणार नाहीये. पण अशा अधिकारी जाऊन जर आमची ही दयनीय अवस्था होणार असेल, आज जर हे पंपिंग केलं तर ही परिस्थिती आमच्यावर उद्भवलीच नसती. ह्याच्यामुळं किती आजार होणार आहेत. आज PPE किट पडलेले आहेत, 6 महिने होऊन गेलेत कोरोनाचं, आणि ते सगळं साहित्य त्या ठिकाणी नदीत पडलेलं आहे. ही कुठली जबाबदारी या अधिकाऱ्यांना जर घेता येत नसेल तर दयनीय अवस्था म्हणावी लागेल. आणि ह्या दयनीय अवस्थेला आम्ही आता कोर्टामध्ये चॅलेंज करून प्रदूषण मंडळ, MIDC अधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहोत. कारण ज्या दोषी कंपन्या आहेत त्यांच्यावरती कारवाई आमच्या सुरूच आहेत, अद्यापपर्यंत सुरूच आहेत. आता सध्या हे जे बायोमेडिकल वेस्टचं जे काय आपल्याला इथं कोणीतरी टाकलेलं जे आढळलं आहे त्याचे नमुने आपण घेतलेले आहेत, त्या संदर्भात पुढील कारवाई आता तपास करण्यात येईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महाड MIDC मध्ये केमिकलयुक्त सांडपाणी व धुराचा लोट अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. गेली अनेक वर्ष या MIDC मध्ये कित्येक वेळा कंपनीमध्ये स्फोट, तर कधी आग लागण्याच्या घटना, तर कधी वायुगळतीसारखा प्रकार होत असतो. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या महाड MIDC हद्दीतील मौजे देशमुख कांबळे स्मशानभूमीजवळील असणाऱ्या नदीपात्रात कोविड-19 टेस्ट नदीपात्रात पाहायला मिळाला आहे. कोविड-19 टेस्ट करण्यासाठी लागणारे RT-PCR टेस्टच्या किट व संबंधित वस्तू या नदीपात्रात आढळून आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र MIDC प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सोनावणे यांनी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर त्यांना पाहणी केली असताना ते RT-PCR टेस्ट किट असल्याचं पाहणी दरम्यान आढळून आलं. वस्तूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन व बेजबाबदार कारखान्यांवर कारवाई करू असे उत्तर यावेळी देण्यात आले. वारंवार होणाऱ्या वायुप्रदूषण, जलप्रदूषण यापासून उद्भवणाऱ्या आजारांना स्थानिक नागरिक बळी पडत असताना सुद्धा अधिकाऱ्यांना याचे काही देखील घेणे देणे नाही. नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळणाऱ्या कारखाने व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.